देशभरात सत्ताधारी भाजपचा बोलबाला असून पक्षाच्या अनेक वर्षापासूनच्या कारकिर्दीच्या जडणघडणीत यशस्वी पक्ष स्थापनेची धुरा हाती सांभाळत समोरून पडद्यावर प्रकाश झोतात आलेल्या अनेक पक्ष श्रेष्ठींना आज सत्तेच्या काळात मंत्रालयात मंत्रीपदाची संधी मिळालेली असून ते आपल्या संधीचे सोने करत पक्ष कारभार पाहत आहे. परंतु बऱ्याचदा रुपेरी पडद्यावरील कलाकारांना पाहताना पडद्यामागील कलाकारांचे श्रेय हे मात्र फिके कुठेतरी पडत असते आणि असेच काहीशी दृश्य भुसावळ शहरात देखील पाहायला मिळाले आहे. भुसावळ शहरातील गजानन महाराज नगर येथील रहिवासी तथा भाजपचे प्रामाणिक पक्ष कार्यकर्ते लक्ष्मणराव सोयनके यांनी माजी नगरसेवकाचे पद भूषवत 30 वर्षांपर्यंत भुसावळ शहरात भाजप पक्षाच्या पायाभरणीत फार जुन्या काळापासून जेव्हा भाजपचे नाव भुसावळ शहरात फारसे रुजलेले सुद्धा नव्हते अगदी तेव्हापासून आजवर पर्यंत भाजप पक्षाच्या उभ्या उंच राहिलेल्या इमारतीचा पाया भरताना भुसावळ शहरातून भाजपचे एक निष्ठावान प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून पक्ष पदाधिकाऱ्यांच्या जोडीने सदैव डावा हात म्हणून भाजपचे कमळ भुसावळ शहरात खुलवले आहे. त्यांच्या पक्ष कामकाजाचा आजवर पर्यंतचा इतिहास पाहता प्रसिद्धी झोकात न येता लक्ष्मणराव सोयंके यांनी पडद्यामागील कलाकार बनून पक्ष स्थापनेस एक भक्कम पाठबळ भुसावळ शहरातून भाजपसाठी तयार केले. लक्ष्मणराव सोयंके हे भाजप कार्यकर्त्यांमधील एक असे नाव आहे की ज्यांची दाद प्रामाणिकपणे सेवेची साक्ष खंबीर निस्वार्थ वृत्ती जोपासत पक्षाला केलेले सहकार्य यांची सगळेच ग्वाही देतील. भाजप कार्यकर्त्यामध्ये आपण गेल्या 30 वर्षापासून नाथाभाऊंचे समर्थक म्हणून ओळखले जात असतात. आमदारकी आलेली आहेत, समाजामध्ये प्रतिष्ठान तेवढं तुम्हाला आहेत. काय सांगाल तुम्ही आमदारकीबद्दल या संदर्भात? तुम्ही उभे राहण्याचं सुद्धा काही नागरिकांकडून म्हटलं जात आहे, काय सांगाल तुम्ही या विषयावर? जर का अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रस्ताव आवण्यामध्ये आमचा देखील खरीचा वाटा आहे. गेल्या 30 वर्ष मी सतत राजकारणात असल्यामुळे अनेकदा ज्यावेळेला पार्टीचं प्रस्ताव नव्हतं किंवा टेबल देखील लावून दिलं जात नव्हतं इलेक्शनचं बूथचं, त्यावेळेला आम्ही अशा ठिकाणी बूथ रचना केली की ज्या ठिकाणी पार्टीला रिस्पॉन्स नव्हता, मग तो मुस्लिम एरिया असेल, मागासवर्गीय एरिया असेल, अशा ठिकाणी इव्हन पार्टीने जर आम्हाला आदेश दिले मध्य प्रदेश जाऊन प्रचार करायचा निवडणुकीमध्ये, तिथे आम्ही गेलो. ज्यावेळेला नगराध्यक्ष के डी पाटील डॉक्टर अध्यक्ष झाले नगरपालिकेचे, त्यावेळेला संतनगर भाग आमच्याकडे होता, शिवाजीनगर भाग आमच्याकडे प्रचार दिला होता, अशा अनेक ठिकाणी मी कामं केली. आणि आता जर का यावेळेला अनेकदा मी मागणी केली निवड त्या तिची विधानसभेची, पण मला म्हणजे वरदास नसल्यामुळे, राजकीय वरदास नसल्यामुळे तिकीट मिळू शकलं नाही. परंतु मी आपल्या कामात निष्ठेने प्रामाणिकपणे आजपर्यंत काम करत राहिलो. इव्हन 77 निवडणुकीमध्ये ज्यावेळेला पार्टीला कुठल्याही प्रकारचा आधार नव्हता, इन एक शहरामध्ये 8-10 लोक होती पार्टीचा होते, त्यावेळेला आणीबाईच्या प्रसंगी मी आमच्या आमचे नगरसेवक राजाभाऊ पवार हे मिसामध्ये अटक होते. मिसामध्ये अटक असताना त्याचं पत्र मला आलं पोस्टकार्ड की यावेळेला तुम्ही आम्हाला काही सहकार्य करा, देश अगदी तुरुंग झालेला आहे, तर अशा वेळेला आम्हाला सहकार्य करा. त्याच्या पत्रावरून मी त्यावेळेला निवडणुकीच्या प्रचारात सत्ताच्या निवडणुकीमध्ये प्रचारात भाग घेतला. आणि योगायोग असा की आम्ही त्यावेळेला बीजेपी खेचून आणली आणि जी माणसं तुरुंगात होती ती काही खासदार झाली, काही मंत्री झाली, पण ते सत्ताप्रवेश झाल्यामुळे आमच्यासारख्या माणसांचे माईक घेऊन हातात फिरले होते, त्यांचा जीव वाचला. अन्यथा जर का सत्ताप्रवेश झालं असतं तर आमच्यासारख्या तरुण माणसांचं काय झालं असतं हे आज सांगता येत नाही. आजचा तो विचार केला तर अंगाला अक्षर काटे येतात अशी भयावह परिस्थिती त्यावेळेला होती. पण त्यावेळेला देखील आम्ही पक्षाकरता केवळ या आणीबाणीच्या विरुद्ध लढलो आणि प्रचार केला आणि आमचा देखील त्या विजयसीमध्ये खालीचा वाटा आहे आणि तो आम्ही केला. आणि नंतर काही दिवसानंतर आमचेच काही मित्र, मग राजाभाऊ खोब्रागडे लेह्या असतील, राजाभाऊ पवार, बाकलालजी, कांजीपुरी जोशी, आदरणीय स्वर्गवासी चंद्रकांतजी मेंढकी, ही माणसं मला आग्रह करायला लागले की तुम्ही या पार्टीमध्ये या. मग आम्ही फार विचार केला की इतके निष्ठेने काम करणारी माणसं या पार्टीमध्ये आहेत आणि या पार्टीत काहीतरी विशिष्ट प्रकारचे लोक या ठिकाणी असल्यामुळे मी माझा देखील माझी इच्छा झाली आणि मी देखील भारतीय जनता प्रवेश केला. लक्ष्मणराव सोयंके हे सर्वसाधारण कुटुंबातील कर्ता व्यक्ती असून त्यांच्या पत्नी सुशीला सोयंके या एक आदर्श शिक्षिका असून आजवर पर्यंतच्या त्यांच्या शिक्षण कार्य सेवेतून शिक्षित असलेले विद्यार्थी आज भुसावळ शहरात आमदार, नगरसेवक तसेच इतर मोठ्या हुद्द्यांवरती कामाला आहेत.
एक पत्नी म्हणून सुशीला सोयंके यांनी घर सांभाळत असताना बऱ्याचदा लक्ष्मणराव सोयंके यांना विरोध केलेला असताना सुद्धा लक्ष्मणराव सोयंके यांनी पक्षाप्रती आपली निष्ठा भक्तीचा त्याग न करता प्रापंचिक जबाबदारीसह पक्ष कार्यकर्त्याची दुहेरी भूमिका उत्तमरित्या निभावत यशाचा उंच शिखर आज गाठला आहे. त्यामुळे लक्ष्मणराव सोयंके यांची पक्षाप्रती तळमळ आणि केलेले अथक प्रयत्न पाहता त्यांच्या पत्नी सुशीला सोयंके यांनी त्यांची मेहनत पाहून आपला विचार बदलवत जर आता संधी चालून आलेली असेल तर भाजपाने अशा सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या अमूल्य योगदानाचा विचार करत एक संधी दिल्यास आणखीन जोमाने ते कार्य करतील अशा प्रतिक्रिया आयबीएन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना दिल्या आहेत. एक तुम्ही शिक्षिका आहात सर, ज्यावेळेस सामाजिक कार्यकर्त्याच्या पक्षात जायचे घर आणि संसार आणि समाज आणि पक्ष तुम्ही कसं सांभाळजन साहेबाबद्दल काय सांगाल? साहेब तर म्हणजे राजकारणामध्ये म्हणा समाजकारणामध्ये नुसते भारावून गेलेले होते. त्यांना घराकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. दुसरी महत्त्वाची गोष्ट मुलांना आणि घराला सांभाळणं आणि नोकरी हा दुय्यम भाग सांभाळणं अतिशय कठीण होतं. आणि त्यावेळेस मला असं वाटायचं की यांनी हे सगळं सोडावं आणि घराकडे लक्ष द्यावं. पण त्याला राजकारणाचं समाजकारणाचं एवढं वेळ होतं की ते आमचं काही ऐकत नव्हते. आणि प्रत्येकाची म्हणजे मदत करणं, कोणाला काही लागलं ते देणं, गोरगरिबांची सेवा करणं हे काम सुरुवातीपासून त्यांच्या अंगी होतं. आणि त्याच्यामुळे मग आता आम्ही नाही म्हटलं तरी ते ऐकत नव्हते म्हणून आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत की चला आता हे ऐकतच नाही आपलं. मग त्यासाठीच घराची जबाबदारी माझ्यावर होती, नोकरीची जबाबदारी होती. ते दोन्ही काम मी व्यवस्थित सांभाळले. मुलांना कधी काही कमी पडू दिलं नाही. शिक्षणाच्या बाबतीत त्यांचा नेहमी त्यांच्याकडे लक्ष दिलं. आज माझ्या मुली मोठी मुलगी डॉक्टर आहे, 2 नंबरची मुलगी माझी प्राध्यापिका आहे, 3 नंबरची मुलगी जज आहे आणि सगळा परिवार एकदम सुखी आहे. काय सांगाल, आज ती संधी चालून आलेली आहे समाजासाठी संधी आलेली विधानसभेची, साहेबांबद्दल काय तुमची प्रतिक्रिया आहे? माझं तरी असं मत आहे की त्यांनी जो त्याग केला आहे, त्यांनी जो पक्षासाठी जे काम केलं आहे तर त्यांना आता ते फळ मिळावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मला त्यावेळेस वाटायचं की काय आहे काही नाही आपल्या मागे. पण आता जी संधी आहे, जो पक्षाचा जो प्रभाव आहे, त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या त्या त्यागाला त्यांच्या ज्या कामाला भाजपाने भाजप सरकारने त्यांना त्या कामाची पावती द्यावी तिकिटाच्या माध्यमाने. आणि जे कामाची त्यांची तळमळ आहे, समाजाबद्दल जी तळमळ आहे, ज्यावेळेस एकटे राहून काम करायचे असताना जर बळ मिळालं तर आता जर त्यांना ती संधी मिळाली, आमदारकीचं तिकीट मिळालं, तो जो त्यांचं समाज करण्याचं क्षेत्र आहे त्याची वाढ होईल. आणि त्यांच्या म्हणजे एक मनाला त्यांची जी जिद्द आहे तळमळ आहे की समाजासाठी मी काहीतरी केलं पाहिजे, ते त्यांचं काम कार्य सिद्ध होईल. नेहमीच भाजपा पक्ष श्रेष्ठीचे पडद्यामागील कलाकार म्हणून काम केलेले असताना चिखलात बी रुजवल्यापासून तर आतापर्यंत कमळ चिखलात खुलून त्याचा सुगंध सर्वत्र दरवळल्याने पक्षाचे मोरक्या म्हणून कार्यभार सांभाळला असताना आता सत्ता स्थापन होऊन कमळ खुललेला असल्याने पक्षाने कमळाचे बी रोवण्यासाठी वापरलेल्या हातांना त्या कर्तृत्वाला एक ज्येष्ठ खंबीर नेतृत्वाला आमदार पदाची एक सुवर्ण संधी द्यावी अशी मागणीपर विनंती लक्ष्मणराव सोयंके यांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना आपल्या प्रतिक्रियेतून केली आहे. गेल्या 30 वर्षांहून मी भारतीय जनता पक्षात काम करतोय. शहर अध्यक्ष म्हणून काम केलं, मागासवर्गीय शहरच्या प्रदेश सदस्य काम केलं आणि आता विधानसभेची निवडणूक येऊ घातलीये. मी देखील तिकीटाची मागणी केली. मला असं वाटतं निष्ठावांना यावेळेला निष्ठावंत लोकांना दावलं जाणार नाही अशी अपेक्षा धरून मी काही लोकांना भेटलो. CM ला अर्ज केला, आपले पालकमंत्री जिल्ह्याचे गिरीश भाऊ महाजन यांना भेटलो, यांना मी निवेदन दिलं, मागणीपत्र दिलं. अशा असंख्य लोकांना मी भेटलो, त्यांच्या कानावर घातलं आणि मी मागणी केली आहे. मला खात्री आहे की यावेळेला निष्ठावांची जरूर कदर होईल आणि मला तिकीट मिळेल अशी अपेक्षा मला आहे, म्हणून मी तो प्रयत्न करतोय. काय सांगाल, समजा आपलं तिकीट मिळालं, विजन कसं असेल तुमचं, पुढचं स्वप्न कसं भुसावल या जळगाव जिल्ह्यासाठी? मी नगरसेवक असतानाच अनेक कामं या ठिकाणी केली आहे. मग ती एखादा झोपडीधारकांची झोपडी म्हणजे वसवण्याकरता
मागासवर्गीय भागामध्ये लाईटीची व्यवस्था नव्हती, त्यावेळेला नळाची व्यवस्था नव्हती, अशा अनेक कामांना मी भर दिलं आहे. अजून देखील काही लोकांना आता रेल्वेची काही घरं तुटलेली आहेत, ते आजही बेघरात बिचारे, असंख्य लोक बाहेर पडलेले आहेत, मुलाबाळांचे अभाव होते. तर पहिलं काम माझं हे राहील की त्यांना निवासाची व्यवस्था कशी करते त्याबद्दल मी केंद्र सरकार राज्य सरकार यांना निवेदन करेल, आणि त्यांची व्यवस्था कशी लावते, त्यांची घरपोच व्यवस्था कशी करेल याला प्राधान्य देईल. महाराष्ट्रभर तेव्हा ही साथ पसरली आणि लोकांना आरोग्याच्या दृष्टीने जी सेवा द्यायला पाहिजे सरकारने ती दिली गेली नाही. त्या दरम्यान नामदार स्वर्गीय मुंदराई मुंद्रा या आरोग्यमंत्री होत्या, या जिल्हाधोरण आल्या असतानाच त्यांच्या हे लक्ष ऑन देण्याकरता की अजूनपर्यंत ही साथ आटोक्यात येत नाही आहे, कुठेतरी सरकार कमी पडतंय, त्याकरता त्यांना घेराव घातला आणि घेराव घात असताना आमच्यावर लाठीचार्ज झाला. खूप पोलिसांनी आम्हाला मारलं, त्या याच्यामध्ये मला सिव्हिलला ॲडमिट व्हावं लागतं अशा तक्रारी मी घेऊन जेव्हा गेलो, तर त्याला देखील न्याय सरकार देऊ शकलं नाही सरकार. त्यामुळे किती म्हणजे गेंड्याचं खात्री सरकार होतं असं वाटलं आणि आम्ही खूप तीव्र आंदोलन केलं. संपूर्ण सरकार आज तुम्ही ताणून आणलेलं आहात, तो एक आनंद आहे. ते न्याय एक तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे, तिकीट मिळाला पाहिजे, हा एक तुमचं स्वप्न या ठिकाणी आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज तुम्ही रिंगणामध्ये उठण्याचा प्रयत्न करतात. गेले अनेक वर्ष झाले, म्हणजे एकंदर काँग्रेस राजवाडीमध्ये देखील या जिल्ह्यामध्ये म्हणजे शहरामध्ये या तालुक्यामध्ये आजपर्यंत हा मागासवर्गीय भागाला म्हणजे मागासवर्ग प्रतिनिधित्व केलं नाही आहे, विशेषतः बौद्ध समाजाच्या लोकांना. म्हणजे काँग्रेसही कधी त्यांना असं उमेदवार दिली नाही, पण भाजप यावेळेला म्हणजे या जिल्ह्यामध्ये असलेला समाज जो आहे, जवळजवळ 8-10 लाख लोक आहेत मतदारसंघ मतदार या जिल्ह्यामध्ये आहेत, तर जर उमेदवार दिली तर यांना संकेत जाईल की आमच्या लोकांची देखील या ठिकाणी फार मोठी त्यांना स्थान दिलं जातं आणि तो संकेत दिल्यामुळे अनेक ठिकाणचा प्रभाव पडेल आणि ही आमची मतदारसंख्या आणखी वाढेल, निश्चयाने मग लोक आमच्याकडे आकर्षित होतील. आणि या दृष्टीने हा समाज जो वंचित झाला आहे त्यांना न्याय मिळासारखा होईल आणि त्यांच्या उत्कर्षाकरता मला काम करण्याची संधी मिळेल असं मला वाटतं.